बातमी अकोल्यातून. अकोल्यात 10 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे. आरपीएफ पोलिसांची ही कामगिरी. तर रेल्वे स्टेशन परिसरात रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आलेली आहे. अकोला रेल्वे स्टेशन परिसरात रात्री 2:30 ते 3 सुमारास आरपीएफ पोलिसांना एका व्यक्तीवर संशय आला. त्यामुळे त्या व्यक्तीची बॅग चेक केली तर त्यामध्ये गांजा दिसून आला आणि त्या गांजाचे वजन 10 किलो एवढं असून गांजासह त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तर अकोल्यात 10 किलो गांजा जप्त करण्यात आला. आरपीएफ पोलिसांनी ही कामगिरी केलेली आहे. तर रेल्वे स्टेशन परिसरात रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आलेली आहे. तर अकोला रेल्वे स्टेशन परिसरात रात्री 2:30 ते 3 सुमारास आरपीएफ पोलिसांना एका व्यक्तीवर संशय आला. त्यामुळे त्या व्यक्तीची बॅग चेक केली तर त्यामध्ये गांजा आढळून आला आणि त्या गांजाचं वजन 10 किलो एवढं असून गांजासह त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे. वर्षा, या संदर्भातला अधिकचा तपशील. प्रज्ञा, अकोला रेल्वे स्टेशनवर काल 2:30 ते 3 वाजताच्या सुमारास एक व्यक्ती जो आहे तो संशयितरित्या फिरताना पोलिसांना आढळला. त्याची बॅग जेव्हा चेक केली गेली त्या बॅगेमध्ये 10 किलो वजनाचा गांजा आढळून आला. याच्या आधी सुद्धा आधीच्या रात्री जे आहे 11 वाजताच्या सुमारास जे आहे 2 व्यक्ती संशयितरित्या फिरत होते त्यांची सुद्धा बॅग चेक केली असता त्याच्यामध्ये 24 किलो गांजा हा आढळून आला. त्यावेळेस त्या दोघांना त्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून 24 किलो गांजा हा जप्त केलाय. जी जी, धन्यवाद वर्षा तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेच्या वतीने शिवाजी पार्क परिसरात शिवाजी पार्क दीपोत्सव साजरा करण्यात येतोय. शिवाजी पार्क दीपोत्सवाचे हे 12वे पर्व आहे. शिवाजी पार्क दीपोत्सव 2024 चा उद्घाटन सोहळा आज संध्याकाळी 6 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी सिंघम अगेन या सिनेमाच्या प्रमुख कलाकार देखील उपस्थित असणार आहेत. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेच्या वतीने शिवाजी पार्क परिसरात शिवाजी पार्क दीपोत्सव साजरा करण्यात येतोय. शिवाजी पार्क दीपोत्सवाचे हे 12वे पर्व आहे आणि शिवाजी पार्क दीपोत्सव 2024 चा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. संध्याकाळी 6 वाजता या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडतोय. यावेळी सिंघम अगेन या सिनेमाचे प्रमुख कलाकार यावेळी उपस्थित असतील. वसुबारस या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस साजरा केला जातो. हिंदू धर्मात गाईला महत्वाचं स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह पूजा करतात. घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी, म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असं म्हणतात. नाशिकच्या संभाजी रोडवर असलेल्या ऊर्जा गोशाळामध्ये देखील वसुबारस या दिवशी गायीचं पूजन संपन्न झालं. गायीचे मनुष्य जीवनात खूप मोठं महत्त्व आहे आणि या गायीपासून अनेक गोष्टी मनुष्याला मिळतात. त्यामुळे गायीची पूजा करून गायीप्रती आपली कृतज्ञता देखील व्यक्त केली जात असल्याचं या गोशाळेचे संचालक सत्यजीत शाह यांनी सांगितलंय. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशी गायीला गोमातेचा दर्जा देण्यात आला आहे. पवित्र आणि सात्विक असलेल्या गायीची तिच्या वासरासोबत या दिवशी पूजा केली जाते. विष्णूंचं प्रतीक मानलं जातं. 33 कोटी म्हणजेच 33 प्रकारचे देव असलेली गोमाता ह्या मातेचे पूजा करून दिवाळीची सुरुवात केली जाते. तोच हा दिवस वसुबारस.
बातमी राजकीय वर्तुळातून शिंदे गटाची दुसरी यादी जाहीर झालेली आहे आणि या दुसऱ्या यादीत 20 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसऱ्या यादीत मिलिंद देवरा ज्यांना वरळीकरांचा विरोध आहे त्यांच्या उमेदवारीला वरळीकरांचा विरोध आहे त्यांचंही नाव या दुसऱ्या यादीत आहे तर निलेश राणे यांचंही नाव इथे घोषित करण्यात आलेलं आहे तर संजय नुरुपम यांचंही नाव इथे घोषित करण्यात आलंय दरम्यान शिवसेनेच्या दुसऱ्या यादीत कोणाची नाव आहेत पाहूयात अक्कलकुवा मधून आमशा फलजी पाडवी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे बाळापूर मधून बळीराम शिरस्कर रिसोड मधून भावना गवळी हदगाव मधून बाबूराव कोहळीकर नांदेड दक्षिण मधून आनंद तिडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे परभणी मधून आनंद भरोसे पालघर मधून राजेंद्र गावित बोईसर मधून विलास तरे भिवंडी ग्रामीण मधून शांताराम मोरे तर भिवंडी पूर्व मधून संतोष शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे कल्याण पश्चिम मधून विश्वनाथ भोईर अंबरनाथ मधून बालाजी किणीकर विक्रोळी मधून सुवर्णा करंजे दिंडोशी मधून संजय निरुपम तर अंधेरी पूर्व मधून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे चेंबूर मधून तुकाराम काते वरळी मधून मिलिंद देवरा पुरंदर मधून विजय शिवतारे कुडाळ मधून निलेश राणे कोल्हापूर उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली आहे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुद्धा सहावी यादी जाहीर झाली आहे सहाव्या यादीत 32 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे मनसेने नाशिक मध्ये सुद्धा आता 3 उमेदवार दिलेले आहेत तर नाशिक मध्य नाशिक पूर्व आणि देवळाली विधानसभा मतदारसंघात मनसेने उमेदवार दिला आहे तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात अंकुश पवार यांना संधी देण्यात आली आहे दरम्यान मनसेच्या 32 जणांच्या या यादीत कुणाकुणाची नावं आहेत पाहूयात नंदुरबार मधून वासुदेव गांगुर्डे मुक्ताईनगर मधून अनिल गंगतीरे त्याचबरोबर वर्धा आरबी मधून विजय वाघमारे सावनेर नागपूर मधून घनश्याम निखाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे नागपूर पूर्व मधून अजय मारोडे कामठी मधून गणेश बुदलियार तर अर्जुनी मोरगाव मधून भावेश कुंभारे गडचिरोली मधून संदीप कोरेत यांना उमेदवारी देण्यात आली आहे राळेगाव मधून अशोक मेश्राम भोकर मधून साईप्रसाद जटलवार त्याचबरोबर नांदेड उत्तर मधून सदाशिव आरसुळे परभणी मधून श्रीनिवास लाहोटी यांना उमेदवारी देण्यात आली कल्याण पश्चिम मधून उल्हास भोईर उल्हासनगर मधून भगवान भालेराव तर पुणे अभिगाव मधून सुनील इंदोरे संगमनेर मधून योगेश सूर्यवंशी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली राहुरी मधून ज्ञानेश्वर गाडे लढतील नगर शहर मधून सचिन डफळ माजलगाव मधून श्रीराम बादाडे दापोली मधून संतोष अबगुल यांना उमेदवारी देण्यात आली इचलकरंजी मधून रवी गोंदकर भंडारा मधून अधिनी लांडगे आरमोरी मधून रामकृष्ण मळावी तर कन्नड मधून लखन चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली अकोला पश्चिम मधून प्रशंसा अंबेरे सिंदखेडा मधून रामकृष्ण पाटील अकोट मधून कॅप्टन सुनील दोयाळे त्याचबरोबर विलेपार्ले मधून जुईली शेंडे यांना उमेदवारी देण्यात आली नाशिक पूर्व मधून प्रसाद सानप देवळाली मधून मोहिनी जाधव नाशिक मध्य मधून अंकुश पवार तर जळगाव ग्रामीण मधून मुकुंदा रोटे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली या बातमीसह वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा जय महाराष्ट्र आता तुम्ही लखपती होऊ शकता दररोज खेळा राजश्री 50 वीकली लॉटरी आणि मिळवा संधी 21 लाख रुपये जिंकण्याची ही सोडत लाईव्ह ही पाहू शकता ऑफिशियल युट्यूब चॅनल वर त्यामुळे आजच तुमच्या जवळच्या लॉटरी आउटलेट वरून किंवा bookmyrajashree.com वर तुमच्या स्वप्नाचे तिकीट खरेदी करायला विसरू नका याचे उत्तर जर मिळवायचे असतील तर काय करायचं मतदानाच्या दिवशी वाक्यमध्ये कार्यक्रम करायचा मिळालेली सत्ता उपभोगायची नसते जनतेच्या हितासाठी ती चालवायची असते
जीके सोलार पंप कुसुम योजनेत महाराष्ट्रभर सर्वात जास्त सोलार पंप बसवलेली आणि गेल्या दीड दशकापासून ग्राहकांना तत्पर सेवा देणारी आपल्या महाराष्ट्राची कंपनी म्हणजे जीके एनर्जी आपल्या मातीसाठी आपल्या मातीतील सोलार पंप. शिंदे समर्थक ज्या पद्धतीनं जरांगेंच्या आसपास वावरताना दिसतात त्याच्यातून तुम्हाला काही संकेत मिळतात का? एकनाथ शिंदे अधिक शरद पवार इज इक्वल टू मनोज जरांगे. मुश्रीफांनी पार्टी ही बदलण्याचं खरं कारण काय? आदरणीय शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या वडिलांसारखे होते, या सगळ्या संबंधांचा सौदा केला. समोरून येणारी प्रतिक्रिया ही गळा कापण्याची प्रतिक्रिया आहे. तुम्हाला भीती नाही वाटत? ह्यांना ताकद दाखवायची आणि आम्ही गप्प बसायचं हा विषय होऊ शकत नाही. ज्या ज्या वेळेला निवडणुकीचा काळ जवळ येतो ना त्यावेळेला अशा ह्या भंकस गोष्टी ज्या आहेत ह्या केल्या जातात. पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. महायुती मुसंडी मारते की महाविकास आघाडी मुसंडी मारते? या मतदारसंघात अद्यापही विकासाचा अभाव दिसून येतो. जो रखडलेला विकास आहे